मला विनंती की आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करावं. आज अकलूज येथे आजचे उमेदवार आणि 4 जूनला होणारे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या प्रवेशाप्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताचे अध्यक्ष, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो परिवारही भावना महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली असे आदरणीय जयंत पाटील साहेब, आपल्या सगळ्यांना ज्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे ते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयदादा मोहिते पाटील साहेब, आदरणीय बाळादादा आणि धैर्यशील भैयाच्या प्रवेशामुळं उद्या होणारे आमदार अभिजित दादा आणि करमाळ्याचे नारायण आबा पाटील साहेब, पक्षाचे निरीक्षक शेखर माने साहेब, सर्वांची माफी मागतो. आणि आदरणीय व्यासपीठ, खर तर अनेक वक्त्यांची भाषणं झाली, बीडचा भरपूर उद्धार या ठिकाणी झाला, मी पण बीडचा आहे, पण बीडच्या मित्राला मी खासगीत एकदा सांगितलेलं, ते आमच्या मतदारसंघातलेच आहेत, त्यांना सांगितलं की माझ्या जरा कानावर येतंय ते खरं आहे का, ते म्हणले काय आहे, मी म्हणलं जरा मोहिते दादांचं ना आपला काहीतरी गोंधळ चाललाय, त्याने नाही नाही म्हणलं, नसल तर चांगली गोष्ट आहे पण कायमस्वरूपी आमदार राहायचा असेल तर स्वर्गीय हनुमंतराव डोळस साहेबासारखं वागा, नाहीतर आपल्या अंगावर गुलाल पडणार नाही. आणि जे खासदार आणि जे आमदार आता झालेत त्यांना विजयी व्हायचं असलं तर विजयदादाच्या आशीर्वादाशिवाय ते आमदार होऊ शकत नाहीत. खर तर भाजपने उमेदवारी दिली नाही तुम्हाला सगळ्यांना दुःख झालं, पण आम्हाला लय आनंद झालाय, कारण आम्हाला माहित होतं तुम्हाला उमेदवारी भेटली नाही. मी रहमान भाईच्या मागे 1.5 वर्ष होतो की तुम्ही काही करा, दादा इकडे आले पाहिजेत, बघा इराजी दादा यांचे साडू आहेत धैर्यशील भैयाचे, त्यांना आम्ही सांगायचो, पण भाजपने आमचं काम हलकं केलं. भाजपवाल्याला आता धैर्यशील भैया एवढं सांगतील की तुम गिराने में लगे थे तुमने सोचा ही नहीं मैं गिरा तो मसला बनकर खड़ा हो जाऊंगा, मुझे चलने दो अकेले है अभी मेरा सफर, रास्ता रोका गया तो काफिला हो जाऊंगा. खर तर मगाशी एका वक्त्याने सांगितलं की 2009 पर्यंत विजयदादा इथले पालकमंत्री होते आणि हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला होता. शरद पवार साहेबांचं लक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांनी 1999 ला स्थापन केला. पवार साहेबांनी लक्ष दिलं पहिल्या निवडणुकीत अवघ्या 3 महिन्यात 54 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 56 आमदार निवडून आले. त्यावेळेला विजयदादा होते, जयंत पाटील साहेब होते, भुजबळ साहेब होते. नंतर पवार साहेबांनी परत लक्ष दिलं 2004 ला, ह्या सगळ्या लोकांनी पक्ष वाढवला. दादा त्या काळात उपमुख्यमंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 नंबरचा पक्ष झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 71 आमदार निवडून आले. त्याच्यानंतर पवार साहेबांनी केंद्रात मंत्री झाले, पवार साहेबांना आधार झाला, थोडं साहेबांचं लक्ष कमी झालं, तरी या सगळ्या मंडळीने 2009 च्या निवडणुकीत 63 आमदार निवडून आणले. पण 2009 च्या नंतर 2014 पर्यंत पवार साहेबांनी पूर्ण लक्ष इथनं काढून घेतलं आणि स्वतःच्या पुतण्याच्या हातात सगळा कारभार दिला आणि पवार साहेबांना मानणाऱ्या लोकांच्यावर त्यांनी अन्याय केला. विजयदादांना पक्ष सोडायची इच्छा नव्हती असं माझं स्वतःचं कार्यकर्ता म्हणून मत आहे. विजयदादाला अजितदादांनी ढकलत ढकलत दारापर्यंत आणलं आणि त्यांच्यावर पक्ष सोडायची वेळ जर कुणी आणली असेल तर ती अजितदादांनी आणली. आज विजयदादा पुत्र कसा असावा तर तो धैर्यशील भैया मोहिते पाटलांसारखा असावा. पुतणे हा गद्दार असून चालत नाही. आणि धैर्यशील भैया
पुतण्या पण राजकारणात तोच पुढे जातो जो काकाचं ऐकतो. जो काकाचं ऐकत नाही त्याचे लय हाल होतात. 42 आमदार घेऊन गेले, स्वतःला दादा म्हणून घेणारे नेते. लोकसभेच्या किती जागा मिळाल्या? 4. त्यासाठी आता दिल्लीला दौरा करावा लागला, घालीन लोटांकन करावं लागलं. आता 5व्या जागेसाठी रडतेत. 4 खांदेकरी दिले, 4. लोकसभेच्या नंतर भाजप ह्यांना पोहोच करणार आहे तिथपर्यंत. आता 5वा मडक्यावाल्यासाठी ह्यांची भांडणं चालली. नाशिकला मडक्यावाला द्या किंवा साताऱ्याचा मडक्यावाला द्या, बरं 4 जागा दिल्या. त्यातले एक रायगडचे त्यांचे प्रदेशाध्यक्ष, ते 50% ह्यांचे, 50% ऑलरेडी देवेंद्र फडणवीसांचे. एक कुमारी कुटुंब, एक दादा तिकडून आवाज करून घेतले. बिचारा उस्मानाबादच्या अर्चना ताई तर म्हणतात मी कशाला पक्ष वाढू, माझा नवरा भाजप मध्ये, मला काय करायचं राष्ट्रवादी वाढून. आमचं चिन्ह चोरलं, पवारसाहेबांचा पक्ष चोरला, लय खुश झाले. निवडणूक आयोगाने निकाल दिला, पण सुप्रीम कोर्टाने सांगितलंय न्याय प्रविष्ट आहे एखाद्या. जसं आपण गुटखा तंबाखू सिगरेट घेतो आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं हे जीवासाठी हानिकारक आहे, तसं आता घड्याळावर लिहिलंय हे न्याय प्रविष्ट आहे. पण फक्त विजयदादांना घालवलंय तर गणेश नाईक, जयदत्त क्षीरसागर, स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांचं कुटुंब, भास्करराव जाधव, मदनराव बापरांना कुणी पाडला, या सगळ्या लोकांना किती नावं सांगायची. रमेश कदम खेडचे प्रत्येक जिल्ह्यात गेले की पवारसाहेबाला माणसाला मानणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी पक्षातून घालवायचं काम ह्यांनी केलं. ह्यांना त्यावेळेस ह्यांनी प्लॅनिंग केलं होतं पवारसाहेबाला फसवायचं, आजचं ह्यांचं प्लॅनिंग नाही. आणि आज वाईट याचं वाटतंय, तुम्हाला पवारसाहेबांनी सगळं दिलं, 4 वेळा 3 वेळा उपमुख्यमंत्री केला, विरोधी पक्ष नेता केलं, आणि आज तुम्ही पवारसाहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय. अरे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, वडिलांचं छत्र जर आपल्याला 100 वर्ष असलं तर आपल्याला वाटतं आपले वडील अजून 10 वर्ष आयात असायला पाहिजे होते. पण भाजपाच्या विकृतीत तुम्ही गेला आणि तुम्ही शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय. अरे जनाची नाही मनाची तरी तुम्हाला वाटायला पाहिजे. एक बाजार गुंडा उठतो आणि तो म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणून पक्ष काही शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का? आता उद्या हा बाजार गुंडा उठून याच्या बापाला जाऊन जर म्हणला की अरे बापा तुम्हाला जन्म दिला म्हणून तू काय माझा बाप झाला का, तर नवल वाटून घेऊ नका. त्यामुळे भाजपाच्या विकृतीत गेले. आज पवार साहेबांवर टीका करताय, बारामतीत सांगताय विकास मी केला, विकास मी केला. सुप्रियाताईंच्या विरोधात त्या ठिकाणी लोकांना धंदा करताय. अरे तुम्हाला विकास करायची संधी कुणी दिली? पवार साहेबांनी तुम्हाला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री केलं असतं तर तुम्ही काय विकास केला असता? अरे त्या विकास लवांडेला जरी पवार साहेबांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री केला असता तर त्यानेही 4:45 उठून विकास केलाच असता. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद दिल्यावर काय लागतंय कामं करायला? पण पवार साहेबांनी जे सगळं दिलं त्याची आज तुम्ही अशी परतफेड करताय. आम्हाला काय, आम्ही छोटे कार्यकर्ते, आम्हाला तुमच्यावर बोलायचं नव्हतं, पण तुम्ही शरद पवार साहेबांवर बोलताय म्हणून आम्हाला ही बोलण्याची आज वेळ येते. आम्ही काही सहन करू पण शरद पवार साहेबांवर जर कोण बोललं तर ते अजिबात सहन करणार नाही, मग तो कुणी असो. आता त्यांची कार्यकर्ते म्हणतील सोशल मीडियावर ते महबूबचं काय आहे, एवढं दादांवर बोलतो. अरे दादा कुणावर बोलतायत? पवार साहेबांवर बोलतायत, त्यांची तेवढी पात्रता आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही वफा याद नाही, हमें जफा याद नाही, जिंदगी और मौत दो ही तराने है, एक तुम्हें याद नहीं एक हमें याद नहीं. आज काय परिस्थिती आहे? आज रणजितदादा मोहिते पाटील युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. मी जयंत पाटील साहेबांना अनेक वेळा सांगितलं मी राष्ट्रवादी युवकचा अध्यक्ष आहे, माझ्या अगोदर सगळ्यात सुरुवातीला रणजितदादा अध्यक्ष होते. रणजितदादा मी 358 तालुके फिरलो, ज्या ज्या तालुक्यात गेलो त्या तालुक्यात मला एक नाव गडचिरोलीच्या आहेरीत गेलो तर तिथं मला सांगितलं की रणजितदादाच्या नंतर या तालुक्यात येणारा पहिला प्रदेशाध्यक्ष हे तुम्ही आहेत, तुमच्या अगोदर रणजितदादा आलते.
40 गावला गेलो होतो, त्या सांगितलं विजयदादा असतील, रणजितदादा असतील, मोहित पाटील कुटुंब असेल, या सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवला, पण त्यांची इच्छा नसताना त्यांना सोडायला त्या ठिकाणी पक्ष भाग कुणी पाडलं? पवारसाहेब ज्या वेळेला दादांना भेटायला आले, त्या विजयदादा, त्यावेळेला मी देखील त्यांच्या सोबत होतो, त्यावेळेला त्यांचं फार बोलणं झालं नसलं तरी विजयदादा आणि पवारसाहेब एकमेकाच्या डोळ्यात बघून एकमेकाच्या बद्दल त्यांचं प्रेम होत, ते प्रेम पाहून यासारख्या कार्यकर्त्याला त्यावेळेस पटलं होत की हे आता कुठेतरी जुळणार आहे, कारण मधला अडथळा आता दूर झालाय. आज अडचणीचा खेळ आहे पवारसाहेबांचा, लोक सत्तेच्या मागे पळतायत, पण विजयदादानी, धनशील भाईने आणि बळदादानी अडचणीच्या काळात शरद पवारसाहेबाला साथ देण्याची भूमिका घेतली, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा शेवटपर्यंत विसरणार नाही. आज मी फक्त जास्त बोलणार नाही, अभिजयदादावर गुन्हे दाखल होत आहेत का? तर ते पवारसाहेबांसोबत राहिले. पण मी अगदाराला एक सांगतो, कुछ देर की खामोशी है, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा, अरे गद्दारों तुम्हारा तो सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आएगा. तुम्ही आम्हाला किती त्रास द्या, माझ्यावर तर दरवर्षी एक नवीन गुन्हा दाखल करतात. पण या सगळ्या त्रासाचा बदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता घेतल्याशिवाय राहणार नाही. आज निवडणूक परत आपण बोलूच, आपल्याला जयंत पाटील साहेबांचं आणि धैर्यशील भैयाचा ऐकायचंय, पण बाळदादाचा मी व्हिडिओ बघितला, तुतारी वाजवायची ठरली आणि गाडीत बसल्यावर व्हिडिओ बघितल्यावर शेखर माने साहेब मी शेजारच्याला म्हणलं, बाळदादा म्हणले तुतारी वाजवायची म्हणजे 100% तुतारी वाजणार आहे. तर ते मला म्हणले अरे माझ्यासोबत एक जण होता, नाही हो म्हणले ते भाजपवाले लय दबाव करतात, लय प्रेशर करतात, लय अंक करतात. मी म्हणलं ते पाटील आहेत आणि ते पण मोहित्या पाटील आहेत. त्यांचं असंही म्हणलं, त्यांचं असं असतंय, एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता. त्यामुळे ही निवडणूक मित्रांनो कोणत्या विषयावर जाणार आहे, मी एवढंच सांगून आपले 2 शब्द संपवतो. फक्त एवढंच तुम्हाला विचारायचंय की आता निवडणुकीत अनेक प्रश्न आहेत, ही निवडणूक उद्या जातीवादावर घेऊन झाली गेली जाईल, उद्या अजून कुठं घेऊन गेली जाईल, पण मला एकच सांगा, आता जे हे पक्ष फोडतायत, पक्ष चोरतायत, पक्ष कुणाचे फोडले? पक्ष फोडला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर पक्षाची स्थापना केली, ज्यांच्या कडमुळ्याला धरून 25 वर्ष भारतीय जनता पार्टी प्रत्येक गावागावात निघाली, अरे ते भारतीय जनता पार्टीवाले त्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाचे झाले नाहीत, तुमचे काय होणार आहेत? पक्ष कुणाचा चोरला? शरद पवार साहेबांचा. 25 वर्ष पवार साहेबांनी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाचं रोपटं लावलं त्याचा वटवृक्ष केला आणि त्या वटवृक्षाला पाणी घातलं, आज त्यांचा पक्ष चोरला आणि हे म्हणतात लोकशाही पद्धतीने आमच्याकडे पक्ष आला. मला 10 दिवसापूर्वी मी धैर्यशील भैया, 2 महिन्यापूर्वी मी एका सराफाच्या दुकानात गेलो आणि अडचण आली म्हणून मित्रांनी त्याची एक अंगठी दिली. तो म्हणला ही अंगठी मोडू आपल्याला पैसे होतील. नगरला सराफाच्या दुकानात अंगठी दिली, त्याला म्हणलं भाऊ ही मोडायची आहे. त्याने अंगठी बघितली, मला म्हणलं ही डुप्लिकेट अंगठी आहे, चालणार नाही. मी 2 मिनिटं त्याच्याकडे बघितलं, म्हणलं हे डुप्लिकेट अंगठी कसं म्हणतंय? मग माझ्याकडे खिशात बेंटेकची अंगठी होती, ती अंगठी काढून त्याला दिली. तो म्हणला हा हे 52 कशी सोनं आहे, हे चालतंय म्हणले. मी त्याच्याकडे 2 मिनिटं खालीवर बघितलं, म्हणलं भाऊ याच्या अगोदर कुठे कामाला होते? गव्हर्नमेंट जॉब होता म्हणलं आपल्याला. मी म्हणलं कुठं? म्हणला निवडणूक आयोगात होतो कामाला. आता निवडणूक आयोग हा भारतीय निवडणूक आयोग राहिला नाही, तो भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोग झाला आहे. आज ज्या महामानवाची जयंती आपण साजरी करतोय त्या महामानवाने देशाचं संविधान लिहिलं, ते संविधान बदलायचं काम चाललंय. मित्रांनो 2014 मोदी साहेबांचं भाषण आठवतंय का तुम्हाला? आठवतंय का? कुणालाच नाही आठवत. काय म्हणले होते 2014? 15 लाख मात्र पक्क लक्षात आहे. अजून 2 लाख नाही, 2 कोटी. अजून आजचे दिन, अजून धैर्यशील भैया
मी मोदी साहेबांचं भाषण 2014 मध्ये एकदाच ऐकलं, परत त्यांची मन की बात मी कधीही ऐकली नाही. पण 2014 ला मोदी साहेब आमच्या बीडला सभेला आले आणि देशाचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार काय बोलणार आहेत हे आपण ऐकलं पाहिजे म्हणून त्याचा त्या सभेचा आवाज आमच्या राजीव गांधी गार्डन पर्यंत येत होता. त्या गार्डनच्या शेजारी मी सभा ऐकायला बसलो चहाच्या हॉटेलवर. तिथं काही फ्रूटचे गाडे होते, त्यात एक बागवानचा केळाचा गाडा होता. तो बागवान मला किती हुशार होता हे मला आज कळतंय, कारण मला मोदी साहेबाचा आवाज ऐकायला यायचा आणि त्या केळावाल्या बागवानचाही आवाज मला ऐकायला यायचा. इकडून मोदी साहेबांनी भाषण सुरू केलं, भाई और बहनों 2014 अगर भारतीय जनता पार्टी की सरकार बनती है और मैं देश का प्रधानमंत्री बनता हूं तो मैं विदेश में जाऊंगा, कालाधन लेकर वापस आऊंगा और आप सबके खाते में यूं ही मुफ्त में 15 लाख रुपए डाल दूंगा. इकडून बागवान माझा घ्या केळं, ती 15 लाखाची घोषणा अभिजित दादा तुमच्याकडे लोकांना किती खरी वाटली मला माहित नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक पथ्या माझ्याकडे ऑफिसवर आला, मला म्हणला महबूब भाई माझा लय ओके कार्यक्रम झालाय. मी म्हणलं भाऊ काय झालं, म्हणला मला आता आयुष्यात काही काम करायची गरज राहिली नाही. मी म्हणलं काय लॉटरी बिटरी लागली का काय तुला, मला लॉटरी लागायची काय गरज आहे, आपल्या घरात 10 लोक आहेत, 15 लाख गुणिले 10 1.5 कोटी. घर बांधतो 2.25 कोटी शिल्लक. काही लोकांनी पार 2 वर्ष अगोदर धैर्यशील भैया ह्या 15 लाखाची वाट बघितली हो. मी खोटं सांगत नाही, इलेक्ट्रॉनिक मीडियाला बातमी आली, तुम्ही गुगलवर युट्यूबवर सर्च करा. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातल्या पाचवडच्या मोठे नावाच्या एका भक्ताच्या खात्यावर 15 लाख आले. जसे बँकेत 15 लाख आले, पठ्ठ्यानं मागचा पुढचा काही विचार केला नाही, डायरेक्ट पत्र काढलं आणि मोदी साहेबाला पत्र लिहिलं की धन्यवाद मोदी साहेब माझ्या खात्यावर 15 लाख पाठवले. बँकेतून पैसे काढले, घराचं बांधकाम सुरू केलं आणि अख्ख्या गावात सांगत सुटला, एकटाच पठ्ठ्या इमानदार होतो म्हणून माझ्याच खात्यावर 15 लाख आले. 6 महिन्यांनी त्याला बँकेचं प्रेमपत्र आलं आणि त्या प्रेमपत्रात बँकेने लिहिलं की तुमच्या खात्यावर जे 15 लाख आले ते ग्रामपंचायतच्या वित्त आयोगाचे पैसे, खाते नंबर चुकलाय, तुम्ही ते पैसे भरा नसता तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. आणि मग त्या भक्ताच्या डोळे उघडले आणि भक्तानं बँकेला पत्र लिहिलं की माझ्या खात्यावरच्या 15 लाख रुपयाचं मी घर बांधलंय, आता मला द्यायला पैसे नाही, तुम्ही होम लोन करा मी हप्त्याने पैसे भरतो. आता विचार करा, मोदी साहेबाच्या भरोश्यावर भक्तानं घरच बांधलं, दुसरं काही केलं असतं तर काय झालं असतं. परत मोदी साहेबांनी भाषण सुरू केलं, मित्र 75 रुपये लिटर का पेट्रोल 35 रुपये लिटर में मिलना चाहिए क्या नहीं मिलना चाहिए, 64 रुपये लिटर का डीजल 30 रुपये लिटर में मिलना चाहिए क्या नहीं मिलना चाहिए, 350 रुपये का रसोई गैस बहन जी 150 रुपये में मिलना चाहिए क्या नहीं मिलना चाहिए. इकडून बागवान माझा घ्या केळं. मोदी साहेब म्हणायचे, अगर मैं देश का प्रधानमंत्री बनता हूं तो हर साल मेरे युवा भाइयों के लिए 2 करोड़ रोजगार दूंगा. इकडून बागवान म्हणायचा घ्या केळं. आता मला खरं सांगा, देवाची शपथ घेऊन 10 वर्षांनी तुम्हाला पण वाटायला लागलं का नाही मोदी साहेबांनी आपल्याला दिलेत काय, हे धैर्यशील भाई सगळ्यांचं म्हणणं आहे. पण या सगळ्यांवरून तुमचं माझं लक्ष विचलित करण्यासाठी, उद्या निवडणूक आल्या की कधी हिंदू मुस्लिमची दंगल घडवली जाईल, एखादा भारत पाकिस्तानचं युद्ध घडवलं जाईल, एखादा मंदिर मस्जिदचा मुद्दा तुमच्या समोर आणून उभा केला जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टीवरून तुमचं माझं लक्ष विचलित केलं जाईल. पण आता आपल्याला हे सगळे मुद्दे, ह्याच्या सगळ्या गोष्टी ह्या लोकांच्या लक्षात आणून द्यायच्या आणि या महाराष्ट्रात
ज्या गद्दारी केली ती गद्दारी तुतारी वाजवा आणि गद्दारी हटवा हा नारा आपल्याला द्यायचा आहे. देणार का सगळे? धैर्यशील भैयाला ते तर होणारच आहे. तो ते खासदार होणार शिवरत्नला येऊन विजयदादाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कोण खासदार माईचा लाल होऊ शकत नाही याची कल्पना महाराष्ट्रात सगळ्याला आहे. आणि सोलापूर जिल्हा साहेब परत एकदा आता विजयदादा इथं आलेत. परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्रातला बाल्य किल्ला हा सोलापूर जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही. ते विजयदादा इथं आले हितून झाल्यावरच जयंत पाटील साहेब ते ठरवते ते मी काय बोलू. आता पण आपल्या सगळ्याला गावागावात सांगावं लागणार आहे मोदी साहेबांनी आपल्याला 15-10 वर्षात काय दिलेत काय दिलेत सांगणार का सगळे? मग मी घोषणा देतो. हात वर करून घोषणा द्या. हा आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. ज्याचा हात खाली आहे समजून घ्या. विरोधी पार्टीचा खबऱ्या आपलं काय चाललंय ऐकायला आलाय.